विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूयात सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्या. कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामाचे प्रोजेक्ट सुरू आहेत. या बांधकामामध्ये वापरण्यात येणारं स्टील हे रायगड जिल्हा जालना अमरावती नागपूर या ठिकाणी असलेल्या स्टील कारखान्यातून येतं. डोंबिवलीतील अनंतम रेजन्सी या ठिकाणी बांधकामाची प्रोजेक्ट सुरू असून यासाठी एकूण 47 टन स्टीलची ऑर्डर दिली होती. मात्र 47 टनच्या ऐवजी 42 टन स्टील इथे मिळून आलंय आणि 5 टन स्टील हे कमी आल्यानं या संदर्भातील तक्रार मानपाडा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला असता यातील कमी आलेलं 5 टन स्टील हे जालन्यातील भंगार व्यावसायिकाला विकण्यात आलं असल्याचं निदर्शनास आलंय. तसेच कंपनीत आलेल्या मालाचं वजन हे तसेच यावं यासाठी वजन काट्याला इलेक्ट्रॉनिक चिप बसवण्यात आली होती. तसेच गाडीतील मालाचं वजन करते वेळी त्याचे वजन त्यांच्या जवळपास असावं यासाठी ते रिमोटने ऑपरेट करत असल्याचं देखील समोर आलंय. यामध्ये पोलिसांनी एकूण 2,08,00,000 मुद्देमाल जप्त केला असल्याचं कल्याण परिमंडळ 3 उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्याकडून सांगण्यात आलंय. 47 टन स्टीलची ऑर्डर दिलेली होती, परंतु ज्यावेळेस इथे माल आला 3 ट्रकमध्ये तो 42 टन इथे मिळून आला. 5 टन माल त्याच्यामध्ये मिसिंग होता. त्यानंतर फिर्याद मानपाडा पोलीस स्टेशनला दाखल झाली आणि त्याच्यावरून ज्यावेळेस तपासाची चक्र फिरवली त्यावेळेस असं निदर्शनास आलं की हा 5 टन माल हा जालना येथे एका भंगार व्यावसायिकाला विकण्यात आलेला होता आणि तो माल काढलेला माल ते वजन इथे कंपनीमध्ये तेच यावं म्हणून कंपनीमध्ये जो काही वजन काटा होता त्या वजन काट्याला एक इलेक्ट्रॉनिक चिप लावलेली होती आणि ती चिप रिमोटने ऑपरेट केली जात होती. एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य पाहता त्यांच्यात शाब्दिक वाद होतच राहतात आणि खडसेंनी डिवचल्याशिवाय चंद्रकांत पाटील चांगलं काम करत नाहीत अशा शब्दात पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगरातील राजकीय वादांवर खुसखुशीत भाष्य केलंय. तर खडसेंनी महाविकास आघाडीत कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तर पवार आणि ठाकरे यांना साखरामध्ये परिवर्तित नाही करू शकत असा आशावादही व्यक्त केलाय. काल अजिंठा विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत पालकमंत्री हे बोलत होते. खडसे साहेब ऑलरेडी राष्ट्रवादीत आता आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी या गोष्टी करू नये असं मला नम्रपणे वाटतं. ऑलरेडी ते भाजपच्या तिकीटावर होते. चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे आणि ते सहयोगी सभासद आहे. निवडून झाल्यानंतर सहयोगी सभासद हा पक्षाचा एक सभासदच त्या ठिकाणी होऊन जातो. एवढंच आहे की ते एवढा कोणी अद्याप नाही आहे की तो शिवसेनेचं डिक्लेअर करेल आणि डिस्क्वालिफाय होईल. हे सगळ्यांना माहिती आहे की मीठ कितीही टाकलं तर शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब त्याला साखर करतील. खासदार धैर्यशील माने यांनी पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची मातोश्री पाणंद योजनेमधून सुधारणा करण्याच्या अनुषंगाने आराखडा तयार करण्याबाबत पन्हाळा तालुक्याचे तहसीलदार, पन्हाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पन्हाळा तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील 38 गावांचे प्रस्ताव पूर्ण झाले असून आणखी 88 प्रस्ताव प्रक्रियेत असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे. मुदखेड शहरात काल क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची 891वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील अपरंपार मठ संस्थान येथून भव्य दिव्य शोभा रॅली शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली होती. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. महिलांनी या शोभायात्रेत टाळ वाजवत शोभायात्रेत सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे शिवा अखिल भारतीय वीरशैव्य युवा संघटना यांच्यातर्फे क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अपरंपार मठ संस्थान या ठिकाणी संध्याकाळी 8 वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पनवेल मधील आयआरबी कंपनीच्या शेडूंग टोल नाक्यावर सुपरवायझर प्रदीप उतेकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बोर्ले गावातील दोन व्यक्ती आणि तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोल नाक्याजवळील सुपरवायझरला लाथाबुक्क्यांनी तसेच शिवीगाळ करून या टोल नाक्यावर दिसलास तर सोडणार नाही अशी धमकी देऊन हे आरोपी तिथून निघून गेलेत. तर सदरची सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पनवेल तालुका पोलीस स्टेशन हे करत आहेत. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता काल औरंगाबाद शहरामध्ये भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदरील मोर्चाला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणालेत की मुंबईच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे म्हणालेत की औरंगाबादला आता संभाजीनगर मी सांगतो म्हणून समजा. आता तेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना सांगतील की हवेला पाणी समजा. त्याचबरोबर शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणालेत की मी औरंगाबाद शहरासाठी मोठी पाण्याची योजना मंजूर केली होती, मात्र पाण्याच्या योजनेचा शिवसेनेनं आणि औरंगाबाद येथे शिवसेनेच्या नेत्यांनी बट्ट्याबोळ केला असल्याची टीका यावेळी त्यांनी केली आहे. मी म्हणतो संभाजीनगर तर संभाजीनगर समजा. मला आता लक्षात आलं पाणी मागायला गेलं रावसाहेब तर काय होईल. मी म्हणतो संभाजीनगर, मी म्हणतो तर संभाजीनगर समजा. मी म्हणतो म्हणून बेफिकर समजा. दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा. ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय आज दुपारी 2 वाजता निकाल सुनावणार आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला असून आज निकाल सुनावणार आहेत. दरम्यान न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणीच्या वेळी पक्षकार आणि वकिलांचा प्रवेश देण्यात आला होता. सर्वेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेले न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांचंही नाव यादीत नसताना त्यांना परत पाठवण्यात आलं. आरोपीला भारतात आणण्यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची टीम चक्क युरोपला पोहोचली आहे. 2003 अमेरिकन मॉडेलच्या हत्या प्रकरणी आरोपीला पकडण्यासाठी ही टीम रवाना झाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील दोन्ही आरोपी निर्दोष सुटले होते. त्यानंतर पोलिसांनी निकालाला आव्हान देत 19 वर्षांनी हा खटला पुन्हा उभा केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना केल्यानंतर आता आरक्षणाची सोडत 31 मे रोजी काढण्यात येणार आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई विरारसह राज्यातील 13 महानगरपालिकांच्या निवडणुका आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे रोजी होणार आहे, तर आरक्षण 13 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचलाय. तसेच पाहता संघाचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग थोडा कठीण आहे. दरम्यान आयपीएल 2022 एलिमिनेटर सामन्यात फाफडू फ्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ लखनौशी भिडणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर उद्या एकमेकांच्या हे आमने सामने येणार आहेत. त्यासाठी आरसीबीचा संघ कोलकाता येथे पोहोचलाय. टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका खास फोटो शेअर करत कोहलीनं या फोटोला टचडाऊन कोलकाता असं कॅप्शन दिलंय. या बातम्यांसह गुड मॉर्निंग सह्याद्री या बातमीपत्रात आता वेळ झाली इथे थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.